पण 26/11 हा आपल्या सगळ्यांनाच एक धक्का देणारा असा एक दिवस हा मुंबई नाही जग कधीच विसरणार नाही. फोटो सगळ्या माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत. बाहेर पब्लिकमध्ये आम्ही जातो तेव्हा देवेंद्रजी आणि माझे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत जे आमना मी काढले आहेत ना देवेंद्रजींनी काढले आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या समोरचा सगळ्यात मोठं आव्हान हे दुष्काळ आहे. त्याच्यामुळे दुष्काळापासून आपल्याला सगळ्यांना दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारी ही तीन मोठी आव्हानं असताना आपल्याला बाकीच्या कसल्या तरी गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्यामध्ये विभाजन करण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार करतं आहे. 26/11 हा भारतातला नाही पण जगामध्ये एक काळा दिवस म्हणून जग ह्याच्याकडे बघतं. मी 26/11 ज्यांनी तुम्ही आणि मी सुखरूप राहो ह्याच्यासाठी बलिदान दिलं अशा थोर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सुपुत्रांना नतमस्तक होऊन वंदन करते. मनापासून श्रद्धांजली अर्पण करते. हे आपले थोर असे योद्धा ज्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी जे योगदान दिलं, बलिदान केलं अशा या सुपुत्रांची आठवण ही आपल्या मनात नेहमीच असते. पण 26/11 हा आपल्या सगळ्यांनाच एक धक्का देणारा असा एक दिवस हा मुंबई नाही जग कधीच विसरणार नाही. आणि मी पुन्हा एकदा या सगळ्या योद्धांचे, शूर सुपुत्रांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करून त्या कुटुंबांनी जो त्याग केला त्याच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत या गोष्टीची जाणीव आम्हाला सगळ्या मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेने ही आठवण आपल्या सगळ्यांच्या मनात आणि त्यांच्याबद्दल प्रेम आणि त्यांनी जो त्याग केला त्याचं कौतुक आणि अभिमान आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नेहमीच राहील. काही भाजपकडून एक गंभीर आरोप हा शरद पवारांवर करण्यात आलेला आहे की जे अंतर्वली सराटीतील दगडफेकी जे मास्टर माइंड आरोपी आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तिकट कार्यकर्ता, त्याचा शरद पवारांसोबतचा फोटो आहे, त्यामुळे कुठेतरी मास्टर माइंड 3 सप्टेंबर रोजी असं कोणी आरोप केलाय? नितेश राणे यांनी. मी ऐकलेला नाही त्याच्यामुळे मी बोलणार. 1 सप्टेंबर रोजी दगडफेक झाली, मात्र 3 सप्टेंबर रोजी शरद पवार आणि राजेश टोपे यांची त्यांनी आरोप कोणी केलाय? आरोप कोणी केलाय? काल त्यांना अटक सुद्धा करण्यात आली. मी पाहिलेला नाही त्याच्यामुळे मी बोलणार नाही त्याच्यावर. त्यांचा फोटो आहे आणि आरोप सुद्धा करण्यात आला. फोटो सगळ्या माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत. बाहेर पब्लिकमध्ये आम्ही जातो तेव्हा देवेंद्रजी आणि माझे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत जे आमना मी काढले आहेत ना देवेंद्रजीने काढलेत आणि त्या लोकांवर केसेस आहेत. थोडक्यात असं की राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मी पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मी कमेंट करणार नाही. फडणवीसांनी काल एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यात त्यांनी असं म्हटलंय की भाजप लोकसभेच्या 26 जागा महायुतीतून लढवणार आणि शिंदे आणि बाकीच्या 22 जागा होती. मी कसं पाहू? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरे काही घर में झाकने का आदत नाही आहे मुझे. मला नाही माहिती हो. मला महाराष्ट्रातला दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीमध्ये इतकी व्यस्त असते मी आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात असलेली आव्हानं ही दिल्ली दरबारी न्याय मिळवण्यासाठी माझी एवढी मोठी लढाई चालली आहे की दुसऱ्याच्या घरात बघण्याला मला खरंच वेळ मिळत नाही. महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती कुठेतरी बिघडत आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतो आहे. कारण ओबीसींचा आज महाएल्गार सभा दिसते आहे, तिकडे मराठा संदर्भात जरांगे पाटील देखील आक्रमक झालेले आहेत. कसं बघता आहे मराठा आणि ओबीसी या वादाकडं? कुठंतरी 24 तारखेनंतर देखील मोठे प्रश्न जे आहेत महाराष्ट्रासमोर, बेरोजगारी असेल, महागाई असेल, यानंतर सामाजिक प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या समोरचा सगळ्यात मोठं आव्हान हे दुष्काळ आहे. त्याच्यामुळे दुष्काळापासून आपल्याला सगळ्यांना दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारी ही तीन मोठी आव्हानं असताना आपल्याला बाकीच्या कसल्या तरी गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्यामध्ये विभाजन करण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार करतं आहे. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेचं ह्याच्यात नुकसान होतं आहे. कारण ते आपल्या सगळ्यांमध्ये
ते अंतर आणण्याचा पाप हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार करतंय, जेव्हा खरं तर या सरकारची नैतिक जबाबदारी आहे की दुष्काळ, बेरोजगारी आणि महागाईवर त्यांनी खरं तर काम केलं पाहिजे. दुष्काळासंदर्भात आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार आहे, कारण की राज्य सरकार सातत्याने म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय, मात्र पाहायला गेलं तर जे शेतकऱ्यांनी हक्काचे पैसे भरलेले आहेत, पीक विम्याचे हेक्टरी 6 ते 7 हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होत आहेत, मात्र हक्काच्या अनुदानाच्या स्वरूपात कुठलीही मदत शेतकऱ्यांना आजपर्यंत भेटलेली नाही. मी तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर पाहिलं 2 दिवसापूर्वी की शेतकरी म्हणत होते आमचं लिव्हर घ्या, आमची किडनी घ्या, पण आम्हाला अनुदान द्या. इतकी परिस्थिती या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला जर त्याचं लिव्हर आणि किडनी विकायला लागत असेल, हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे, आणि हीच परिस्थिती जर तुम्ही शेतीमध्ये गेला तर फील्डवर करेल. आज दूध 7 रुपयांनी शेतकऱ्याला कमी केलं आहे. आता तुम्ही सगळे प्लीज घरी जा, आणि जेव्हा घरी जाल तेव्हा तुमच्या बायको, आई, बहिणीला विचारा की घरचं तुमच्याकडे जे दूध येतं ना ते 7 रुपयांनी कमी झालं आहे का. तर दुधाचा भाव मुंबईत कमी झालेला नाही, पण जो पिकवणारा आहे तो शेतकऱ्याला सगळीकडे हमी भाव. चॅनलवर मी तुम्ही कांद्याचा भाव गेले 2 महिने बोलताय, मी गेले 5 महिने कांद्याची परिस्थिती अशी होणार आहे हे सातत्याने वाणिज्य मंत्रालयाला लिहिते. 40% टॅक्स लावला, या देशातले सगळे जास्ती ज्यांच्याकडे उद्योगपती आहेत ना तेही 40% टॅक्स भरत नाहीत, पण आमच्या कांद्याच्या शेतकऱ्याला 40% टॅक्स भरायला लागतो. 7 रुपये प्रोडक्शन कॉस्ट वाढली असली तरी 7 रुपये दुधाचा भाव कमी केला आहे ग्रामीण भागात जो कष्ट करणारा शेतकरी आहे. अशीच भाजीची परिस्थिती आहे, तशीच धानची परिस्थिती आहे, तशीच सोयाबीनची परिस्थिती आहे. कुठे निधी येतोय? मग शेतकऱ्याचा कंबरडं मोडण्याचा पाप कोणी केलं असेल, महागाई वाढण्याचा पाप कोणी केलं असेल, बेरोजगारी वाढायचं पाप कोणी केलं असेल, तर या ट्रिपल इंजिन खोके सरकारनं आणि दिल्लीची भ्रष्ट जुमला पार्टी जी आहे, जी आधी भारतीय जनता पार्टी होती, जेव्हा अटलजी होते ती भारतीय जनता पार्टी होती, सुषमाजी होत्या तेव्हा ती भारतीय जनता पार्टी होती, अरुणजी होते तेव्हा भारतीय जनता पार्टी होती, माननीय गडकरी जेव्हा त्या पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा ती भारतीय जनता पार्टी होती, पण आता ती भारतीय जनता पार्टी दुर्दैवाने राहिली नाही. ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले, संघर्ष केला, कुठे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते? जेव्हा सत्तेत पंगतीची वेळ गेली तेव्हा आहेत, दिसत आहेत कुठे? महाराष्ट्रात 200 आमदार, 105 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले, कुठे आहेत ते 105 आमदार? मंत्री झालेत, महामंडळे मिळालेत, काय न्याय मिळालाय ज्यांनी सतरंजा उचलल्या आणि लाट्या खाल्ल्या आणि आंदोलनं केली? त्याच्यामुळे आज ही जी पार्टी झालेली आहे ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. ते भ्रष्ट आहेत, ते जुमलेबाज आहेत आणि तो पक्ष आहे. हा माझा आरोप आहे त्या ओरिजिनल चांगल्या सुसंस्कृत भारतीय जनता पार्टी. लोकसभेसाठी महायुतीकडनं फॉर्म्युला जो आहे तो तयार झालेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे, ज्यामध्ये ते 26 जागा लढवणार आहेत. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नाही, महाविकास आघाडी चा फॉर्म्युला ठरलेला आहे का लोकसभेसाठी? काय आदरणीय पवार साहेबांनी 1 महिन्यापूर्वी याच्यावर भाष्य तुमच्याच सगळ्या चॅनलवर केलेलं आहे. 3 तारखेचं इलेक्शन आणि ह्याच्यातून सगळी काँग्रेस पार्टी फ्री झाल्यानंतर आमची सगळ्या ज्या चर्चा आधी ठरलेल्या आहेत त्या पुढे होईल.